नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसादजी टेक युट्यूब चॅनल प्रसादजी टेक युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजेच मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेची एक महत्वाची अपडेट आहे मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता एप्रिल महिन्यामध्ये वाटप केला जाणार आहे तर मित्रांनो या मुख्यमंत्री कृषी सन्मान निधी योजनेअंतर्गत कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहतील तर मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहित आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत वर्षाकाठी सहा हजार रुपयाचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो प्रत्येक वर्षी तीन टप्प्यांमध्ये या योजनेचा लाभ दिला जातो आणि याच योजनेच्या धर्तीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू करण्याबाबतची घोषणा केली होती आणि आता राज्य सरकारच्या या नव्या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे यापुढे शेतकऱ्यांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या या दोन्ही योजनांचे मिळून वर्षाकाठी बारा हजार रुपये अनुदान तीन टप्प्यामध्ये वाटप केले जाणार आहे या योजनेबाबत राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा उत्सुकता निर्माण झालेली होती या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसे करावे लागतील कोणते शेतकरी पात्र असतील या योजनेचे हप्ते कसे वाटप केले जातील तर मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून या योजनेच्या संदर्भातली माहिती प्रकाशित करायला सुरू झालेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र असतील कोणते शेतकरी पात्र असतील याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून दिली जात आहे मित्रांनो या योजनेसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अंतर्गत पात्र पा... शेतकऱ्यांचा डाटा सध्या कलेक्ट केला जातोय आणि याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी सुरुवातीला पात्र करण्यात येणार आहे व या योजनेचा पहिला हप्ता एप्रिल महिन्यामध्ये वितरित करण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून सुरू आहे मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत राज्यातील जे शेतकरी वहतेधारक खातेधारक असतील फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या नावे वहिती जमीन असेल असे शेतकरी या योजनेसाठी सुरुवातीला पात्र असतील म्हणजे जे शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सध्या लाभ घेत आहेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता एप्रिल महिन्यामध्ये मिळणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांची आत्तापर्यंत नोंदणी झालेली असेल ज्या शेतकऱ्यांना सध्या या योजनेचे हप्ते मिळत आहेत त्या शेतकऱ्यांना या योजनेसाठी वेगळी नोंदणी करण्याची गरज नाही जर तुम्ही आतापर्यंत पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत के वाय सी केलेली नसेल तर के वाय सी लवकरात लवकर करून घ्या बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्ही लवकरच बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करून घ्या जर तुमचे पीएम किसान सन्मान निधीचे पैसे मिळत असतील तर सध्या तुम्हाला काही करण्याची गरज नाही नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे सुद्धा तुमच्या अकाउंट वरती जमा केले जातील तर मित्रांनो राज्य सरकारच्या मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ अगदी मनापासून पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढे अशाच एका नवीन माहितीच्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो गुड बाय